ताजा बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांच्या आमदारकीचे आज 11 वर्ष पूर्ण झाले असून केवळ निवडून आल्यानंतरचीच त्यांची कार्य नसून या 11 वर्षापूर्वीपासून त्यांचं सामाजिक कार्याचं जाळं मोठं असल्यानेच त्यांना जनतेने भरभरून लोकप्रियता दिली, त्यामुळेच त्यांना लोकनेते देखील म्हटलं जातं। या 11 वर्ष यशस्वी वाटचालीबाबत एसपी न्यूजने घेतलेला मागोवा। देशमुख माजी सभापती पंचायत समिति पंढरपूर, आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारतनाना भालके साहेब यांना 11 वर्ष पूर्ण झाली आणि या 11 वर्षीच्या कालखंडामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रचंड कामं केली। उदाहरणार्थ शेतकऱ्यांमुळे अतिवृष्टी झाल्यानंतर डाळिंब द्राक्षे ह्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवून केलं आणि शेतकऱ्याचा आर्थिक कणा असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा त्यांनी 3,500 टनाहून 5,500 टनाहून 7,500 टनापर्यंत नेला आणि हा साखर कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवला। ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम करतात। त्यांनी चेअरमन म्हणून ज्यावेळेस सुरुवातीला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी विठ्ठल सहकारीच्या सभासदांना जमीन फक्त तुमची, जमीन आणि पाणी तुमचं, सर्व काही आमचं अशा माध्यमातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला शेतकऱ्यांना बेणं, त्यांना आर्थिक मशागतीसाठी इतर बँकेचं कर्ज, कारखान्यामार्फत त्यांना खतं असं करून शेतकऱ्यांना मोठं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। गेले 11 वर्षे त्यांनी आमदार म्हणून काम करत असताना प्लॅनमधील रस्ते केलेच केले, पण वाड्या वस्त्यावर जाणारे शेतकऱ्यांची पिकं उसळ जाण्यासाठी जे नॉन प्लॅनमधले जे रस्ते होते त्यांनी वाड्या वस्त्यावर स्वतः हिंडून पाहणी करून सर्व शेतकऱ्याच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्याने ह्या भागातले ह्या मतदारसंघातले सर्व नॉन प्लॅनमधले आमदार फंडातून रस्ते करून दिले असा असणारा नेता यांच्याकडे आज आम्ही जनतेचा नेता या दृष्टिकोनातनं पाहतो। आणि ह्या आमदारांनी आता 11 वर्षे पूर्ण झाली तर आता आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं हेच अपेक्षा आहे की यांना जिल्ह्याचं पालकमंत्री करून सोलापूर जिल्ह्याची आणि महाराष्ट्र राज्याची शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी या शासनानं द्यावी, हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे। आदरणीय आमदार भारतनाना भालके यांनी 2009 पासून त्यांची इनिंग सुरू आहे। आज त्यांच्या ह्या कारकिर्दीला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत। आमदारसाहेबांनी आणि जनतेच्या विश्वासाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर आमदारसाहेबांचं डबल हॅट्रिक झालं आहे। आजच्या ह्या दिवसाच्या निमित्तानं आमदारसाहेब हे डबल हॅट्रिक निश्चितच जनतेच्या विश्वासाच्या आणि जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर करतील ह्यात शंका नाही। आमदारसाहेबांचं काम हे पूर्ण तळागाळात जाऊन लोकांच्या जनतेच्या हाकेला ओ देणारा हा आमचा प्रतिनिधी आहे। ह्या प्रतिनिधींनी जे काही 11 वर्षामध्ये पंढरपूर शहर तालुक्यात असेल, मंगळवेढा शहर तालुक्यात असेल, जी काही कामं विकासात्मक कामं केली त्याच्यामध्ये प्रत्येक समाजातल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून द्यायचं काम केलं। मग शेतकरी आंदोलन असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरायचं असेल, पंढरपूर शहरातले आपण बघितलं हातावर जे पोट असणारे व्यक्ती आहेत की हार फुलं विकणारे, चुडे बांगडे विकणारे, यांच्यासाठी वेळप्रसंगी आम्ही सर्वजण त्यावेळी होतो, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यायची वेळ जरी आली तरी आमदारसाहेब कुठेही मागं पुढं सरकले नाहीत। ह्या गोष्टींमध्ये आज पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये जे काही विकासाची कामं तुम्हाला झालेली दिसतात, जर आपण तुम्ही पत्रकार बांधव किंवा जनतेनं जर ह्या विकासाचा एक आलेख जर आपण काढला, जसं आपण लहानपणी शाळेमध्ये आलेख पेपरवर आलेख काढायचो, 2009च्या पूर्वीची पार्श्वभूमी आणि 2009 नंतर विकासाचा जर आपण आलेख काढला तर त्याच्यामध्ये निश्चितच प्रत्येक वर्षी आमदारसाहेबांच्या ह्या विकासाच्या कामामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसेल। मग त्याच्यामध्ये जलसंपदाची कामं असतील, रस्ते विकासाची कामं असतील, गोरगरिबांच्या घरकुलांची कामं असतील, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, पंतप्रधान आवास योजनेतली घरं असतील, अशा अनेक माध्यमातून त्यांनी कामं केली। त्याचबरोबर बेरोजगारांच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर पंढरपूर तालुक्यासारख्या ठिकाणी MIDC मंजूर करून आणण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रथम कुठल्या आमदारांनी जर पंढरपूर तालुक्यात काम केलं असेल तर ते आदरणीय भारतनानांनी केलं। त्याला काही लोकांनी कट शहा करायचा प्रयत्न केला, पण त्या कुठल्याही गोष्टीला आमदारसाहेब न थांबता आज पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये MIDC
पाठपुरावा करत आहेत। येणाऱ्या काही काळामध्ये ते आता सरकार तर आपलं आहे, गेल्या 10 वर्षांमध्ये नाना सरकारच्या बाहेर होते जरी लोकांनी आमदार केलं असलं तरी, तर यावेळी सरकारमध्ये आहेत। MIDC च्या युवकांच्या रोजगारांचा प्रश्न जागा उपलब्ध झाल्यावर तर तो मार्गी लागेलच। त्याचबरोबर आमदार साहेबांनी हा व्यक्तिमत्व हे असं आहे, एकदम पाणीदार आहे, लोकांच्या प्रश्नावरती जर त्यांनी असा विडा उचलला तर ते पूर्ण केल्याशिवाय ते न थांबणारं एक नेतृत्व आहे। आपण बघत असाल 35 गावच्या पाणी प्रश्नावरती आमदार साहेबांनी फेटा न बांधण्याचं आश्वासन दिलं आणि आजही आमदार साहेब ती योजना पूर्ण झाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, त्यामुळे आजही फेटा आपण कधी आमदार साहेबांचा फेट्यावरचा फोटो किंवा फेटा बांधलेला आपण नानांना बघत नाही। निश्चितच या सरकारच्या काळामध्ये ही 35 गावच्या पाण्याची योजना ही पूर्ण होईल आणि त्याचबरोबर आम्ही युवकच्या माध्यमातून, राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून किंबहुना पंढरपूर जेवढे काही समविचारी पक्ष आहेत, संघटना आहेत विविध जाती धर्मांच्या, ह्या सर्व संघटनातल्या युवकांना असेल, महिला भगिनींना असेल, त्यांनी एक प्रकारचा आधार द्यायचं काम केलं, त्यांना बळ द्यायचं काम केलं, बहुजन समाज असेल आणि सर्व जाती धर्मातले लोक असतील हे एक करायचं काम केलं। नागपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भारतनारायण बालके त्यांची आमदारकी हॅट्रिक झाली, पण आज त्यांचे आजचा जी दिवस आहे त्यांचे 11 वर्ष पूर्ण झाले आमदारकीचे। त्यांनी पंढरपूरातल्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना किंवा सर्व लोकांना आतापर्यंत त्यांनी प्रत्येक कामातून न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। जनता डायरेक्ट आली, आमदार साहेबांकडे काम करून गेली, जनतेला कधी कोणामार्फत जायची गरज पडलेली नाही, डायरेक्ट आमदारशी कॉन्टॅक्ट केलं, कोण नानांनी ते काम जनतेचं केलं। मुळात आमदारकीच्या वेळेस नानांनी ज्या जे लोकांना शब्द दिले ते नाना पाळत आलेले आहेत व नानांनी आतापर्यंत पंढरपूरचे विकासचे कामं भरपूर केलेले आहेत। नानांसारखं काम कोण करू शकणार नाही असं मला वाटतंय। मी तर म्हणतो वयाच्या 23व्या वर्षी मला नगरसेवकाचं ज्यावेळेस तिकीट दिलं, उपनगराध्यक्षपद दिलं, नगराध्यक्षपद दिलं व आमच्या समाजाला न्याय दिलं, आता मला विरोधी पक्षनेता म्हणून मी पद मला दिलं आहे। नानांनी प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटत नाही की असा आमदार परत होऊ शकणार आहे। नानांची काम करायची पद्धत ही एक नंबर आहे व नानांना डायरेक्ट जनतेशी जोडल्या गेल्यामुळं नानाला काही कामात अडचणी येऊ देत नाही व नाना पूर्णपणे जनतेचं काम आपल्या निस्वार्थ मनाने आतापर्यंत केलेलं आहे। जनतेने डायरेक्ट येऊन भेटायचं, आपलं काम करून घ्यायचं, कोणाची काही वशीला लागत नाही, कोणाला काही पुढं घालायला लागत नाही। आमदार डायरेक्ट फोन उचलतात, कामं करतात, नानाची काम करायची पद्धत आणि पूर्ण पंढरपूर सिटीचं जी काम नाना पाहतात व आतापर्यंत अधिकाऱ्यांची मीटिंग म्हणा, लोकांना आलेल्या लोकांना न्याय द्यायचं म्हणा, गोरगरिबांना न्याय द्यायचं म्हणा, हे काम नानाने आतापर्यंत या 11 वर्षात पूर्ण एक नंबर काम केलेलं आहे। मला तर वाटतंय आमदारांना लोकांना आमदार हवा आहे, नानांना आमदारकी नको पण लोकांना आमदार हवा आहे, असा माणूस परत मिळणार नाही। लोक त्यामुळे डोळे झाकून आमदार साहेबांना मतं देतात व निवडून आणून देतात। मी तर म्हणतो आम्ही कायम आमदार नाना पाठीशी आहो, आम्ही नगरसेवक असो किंवा नसो पण आमदारच्या पाठीमागंच राहणार आहे हे आम्ही एवढं बोलतो, थांबतो। माझे नाव दत्तात्रय हरिभाऊ कांबळे, मी शिरडोनचा रहिवासी आहे, शेतकरी आहे मी। भारत नाना भालके यांनी आमदारकीची निवडणूक जिंकून, सलग 3 वेळा निवडणूक जिंकून हॅट्रिक केलेली आहे। त्यांना आज त्यांच्या आमदारकीच्या कार्यकालाची 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यांनी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांसाठी काम केलं, विधानसभेतही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला आहे। भारत नाना भालके हे फक्त बोलणारे नेते नसून कार्य करणारे नेते आहेत, तर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन काम करणारे नेते आहेत। मागं पूर आला होता, मागच्या 2-4 दिवसाखाली जो भीमानदीला महापूर आला होता त्यावेळेस पंढरपूर तालुक्यामध्ये शिरडून आणि कवटळे या गावाला महापुराचा मोठा तडाखा बसला होता। नाना मुंबईला गेले होते, तरीसुद्धा नानांनी लवकरात येऊन आमच्या गावामध्ये येऊन शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन काय काय शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे पाहिलं आणि लोकांची घराची पडदर झालेलीही पाहिले। कवटळे गावामध्ये जनावर मयत झाले, ते जनावर मेलते त्यांच्याही घरच्यांना जाऊन भेट दिली। त्याचबरोबर नानाने अधिकारी बोलवून घेऊन स्वतः घराचे आणि रानाचे पंचनामे करा, लवकरात लवकर पंचनामे करा आणि दुसऱ्यासारखं म्हणजे पंचनाम्याला कुथराही करू नका असं सक्त सूचना आणि ताकीद अधिकाऱ्यांना त्यावेळेस दिली। भारतनाना ही नेहमीच शेतकऱ्यांसाठी मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यात काम करत असतात, त्यांचं विधानसभेत शेतकऱ्यांचे नेते म्हणून दबदबा आहे, असंच त्यांची वाटचाल पुढं जावं। भारतनाना नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनं कारखान्याच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून नेहमी काम करत असतात। त्यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं असंच त्यांची आमदारकी व त्यांच्याकडे राहावं आणि भविष्यात त्यांना मंत्रिपद मिळावं अशी ईश्वरचरित्र प्रार्थना करतो व भारतनाना भालके यांच्या कार्यास शुभेच्छा देतो।